हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नामाचे व्रत करतात. या दरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावं, दीर्घायुष्य प्राप्त व्हावं म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. निसर्गतःच दीर्घायुषी असणाऱ्या वृक्षाचे संवर्धन आणि जतन व्हावं अशा हेतूने वड पिंपळ अशा वृक्षाची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली असावी. एखाद्या जातीचा वृक्ष एकदा पवित्र मानला की त्याची सहसा तोड होत नाही. पवित्र वृक्षात वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो. अशा वृक्षाची पूजा करून विवाहित स्त्रिया मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न, दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे अशी प्रार्थना यावेळी केली. दरम्यान शहरातील हैदराबाद रोडवरील विडी घरकुल परिसरात वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित महिलांनी वटपौर्णिमेचे महत्त्व स्वरांजली चॅनलला बोलताना सांगितले.